जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 2 एप्रिल 2024 मंगळवार रोजी 7वीच्या वर्गास निरोप देण्यात आला. याप्रसंगी नुकतेच इस्रोत निवड झालेले भानुदास कवडे व नवोदय गुरुकुल जिंतूरचे संचालक दामोदर बुधवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इस्रोमध्ये निवड झाल्याबद्दल व नवोदय परीक्षेत सातत्यपूर्ण निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल भानुदास कवडे दामोदर बुधवंत यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक के सी घुगे यांनी सत्कार केला. याप्रसंगी बोलताना कवडे यांनी सांगितले, माझ्या घरची परिस्थिती जेमतेमच होती, मात्र माझ्यात इच्छाशक्ती तीव्र असल्यामुळे मी शिकत गेलो. इच्छाशक्तीच्या बळावर आज माझी इस्रोत निवड झाली आहे. इयत्ता 6वीच्या वर्गाच्या वतीने 7व्या वर्गात शिकणाऱ्यांना निरोप देण्यात आला. 7व्या वर्गातून 6व्या वर्गाकडे ज्ञानज्योतीचे हस्तांतरण करण्यात आले. 7व्या वर्गाच्या वतीने शाळेस भेटवस्तू देण्यात आली. इयत्ता 6वीच्या वर्गाच्या वतीने सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक योगेश लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपाली नागरगुजे, श्रद्धा शेंडे, गोपाबाई राऊत, गवणबाई घनवटे, बालाजी राऊत व 6व्या वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.